अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानंतर आज आणखी एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश याची देही याची डोळा पाहणार आहे। आज देशाला देशाच्या लोकशाहीला एक नवं मंदिर मिळणार आहे आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे। मात्र त्यापूर्वी मोदींच्या हस्ते संसद भवनाबाहेर होमहवन आणि विधिवत पूजा करण्यात आली आहे। पूजेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील बसले होते। यावेळी राजदंडाची देखील पूजा करण्यात आली। पूजा केल्यानंतर राजदंडाची लोकसभेत स्थापना करण्यात आली आहे। गणपती होमम में पूर्णाहुती हो जाता है। आज तो ऐतिहासिक राजदंड आहे ज्याला मोठी परंपरा एक मोठा इतिहास आहे। चोळ साम्राज्यापासून सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून या राजदंडाकडे म्हणजे सेंगोलकडे बघितलं जातं आणि याच लोकशाहीच्या मंदिरात हा सेंगोल हा राजदंड स्थापित करण्यात आलाय आणि याच सोहळ्याची दृश्य आपण बघतोय। काही क्षणातच नव्या संसदेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे आणि त्यापूर्वी होमहवन आणि पूजा मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते पार पडली आहे। तर नव्या संसद भवनाचं थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। मात्र त्यापूर्वी मोदींच्या हस्ते संसद भवनाबाहेर होमहवन आणि विधिवत पूजा देखील करण्यात आली आहे। दरम्यान नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलाय। काँग्रेस नेते राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन व्हावं अशी मागणी करत विरोध केला। त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, आम आदमी पार्टी, जेडीयू, आरजेडी, डीएमके आणि तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातलाय। तर दुसरीकडे एनडीएसह 25 पक्ष या सोहळ्याला हजर राहणार आहेत। संसद भवनाबाहेर आता होमहवन आणि विधिवत पूजा केली गेली आहे। संत महंतांच्या उपस्थितीत हे सगळे विधी केले जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्याला नाव देण्यात आलंय सेंट्रल विस्टा आणि त्याचा संसदेचा भाग आज खुला होतोय। त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होत आहे। दुपारी नवीन संसद भवनाच्या लोकार्पणाचा दुसरा टप्पा होणार आहे। सकाळपासून कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळते आहे। आता काही वेळापूर्वी राजदंड स्थापित करण्यात आलेला आहे पारंपरिक पद्धतीनं आणि त्यानंतर आता विधिवत पूजा आणि होमहवन केलं जात आहे। सेंट्रल विस्टा जो प्रकल्प आहे ज्याचा नवा संसद ही एक भाग आहे, तर भारताचा सगळा प्रशासकीय कारभार हा दिल्लीतल्या एका विशिष्ट भागातून बघितला जातो आणि त्या भागाला लुटियन्स असं म्हणतात। आणि भारताची जी जुनी संसद आहे आणि नवी सुद्धा, अर्थात राष्ट्रपती भवन आणि इतर सर्व मंत्रालयांच्या इमारती, सचिवालय या सर्व प्रमुख प्रशासकीय इमारती याच भागात आहेत। अर्थात ल्युटियन्स या ब्रिटिश आर्किटेक्चरच्या नेतृत्वाखाली हे सर्व डिझाईन तयार केलं, त्यामुळे या सगळ्या भागाला ल्युटियन्स हेच नाव त्यानंतर देण्यात आलं। ल्युटियन्स परिसर म्हणूनच हा सगळा भाग ओळखला जातो आणि तिथेच हा सेंट्रल विस्टा प्रकल्प उभा आहे जो अत्यंत विद्युत गतीनं म्हणजे अवघ्या 3 वर्षात उभा राहिला आहे। राजपथच्या दोन्ही बाजूंच्या भागाला सेंट्रल विस्टा म्हणतात आणि यात वर सांगितलेल्या इमारतींव्यतिरिक्त राष्ट्रीय संग्रहालय, नॅशनल अर्काईव्ज, इंदिरा गांधी कला केंद्र अशी वेगवेगळी अशा वेगवेगळ्या वास्तू आहेत ज्यांना ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे आणि या संपूर्ण भागाचं आता पुनर्निर्माण करण्यात आलेलं आहे। आणि या नव्या संसदेमध्ये सर्व खासदारांना नवीन इमारतीमध्ये स्वतंत्र कार्यालय दिली जातील, ज्यात पेपरलेस ऑफिसच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आधुनिक सगळ्या अत्याधुनिक डिजिटल सुविधा देखील असतील। नवीन इमारतीमध्ये एक भव्य संविधान हॉल असेल ज्यामध्ये भारताचा लोकशाही वारसा दर्शवला जाईल आणि भारतीय राज्यघटनेची जी मूळ ऐतिहासिक प्रत आहे ती प्रत सुद्धा तिथे ठेवली जाईल। त्याचबरोबर खासदारांना बसण्यासाठी एक मोठा हॉल, लायब्ररी आणि समित्यांसाठी अनेक खोल्या, भोजन कक्ष आणि पार्किंगसाठी सुद्धा भरपूर जागा असेल। या संपूर्ण प्रकल्पाचं बांधकाम क्षेत्र हे जवळपास 64,500 चौरस मीटरवर पसरलंय आणि नवीन संसदेचं क्षेत्रफळ विद्यमान संसदेच्या इमारतीपेक्षा 17,000 चौरस मीटरहून अधिक आहे, त्यामुळे प्रशस्त अशी ही नवी इमारत असणार आहे संसदेची। 2021 भारताच्या जुन्या संसदेला 100 वर्ष पूर्ण झालेले होते। पण विशेष म्हणजे 100 वर्षांपूर्वी इमारत बांधल्यामुळे अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवताना दमछाक होत होती प्रशासकीय यंत्रणांची, कारण अनेक सुविधा ह्या देताना अडचणी येत होत्या, जसं की CCTV असेल, फायर ब्रिगेड असेल, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा ही नवी संसद बांधणं गरजेचं होतं असं देखील सांगितलं जात आहे। आणि त्यानंतर हा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय झाला आणि आता या प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे। नवीन संसद
ज्याचं पूजन आता मोदींच्या हस्ते होत आहे, वास्तुपूजन, आणि त्यानंतर नवीन संसद भवनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. सध्या सर्व मंत्रालय ही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यामुळे लोकांना एका मंत्रालयातून दुसऱ्या मंत्रालयात जाण्यासाठी बरंच अंतर पार करावं लागतं आणि त्यात बहुमूल्य वेळ सुद्धा वाया जातो. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आणण्याचा पंतप्रधान मोदींचा मानस होता, जो ते सेंट्रल विस्टा या प्रकल्पातून पूर्ण करतात. आणि आता सर्व मंत्रालय एकाच ठिकाणी असतील आणि तिथे सगळ्या अद्ययावत सुविधा देखील असतील, अद्ययावत तंत्रज्ञान असेल. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा सुरू होती, या प्रकल्पाची घोषणा झालेली होती सेंट्रल विस्टाची, पण त्यानंतर कोविड आला. पण कोविडमध्ये सुद्धा अत्यावश्यक सेवेमध्ये या प्रकल्पाचा समावेश करून कोविडमध्ये सुद्धा विद्युत गतीनं या सगळ्या प्रकल्पाचं काम सुरू होतं, त्यामुळेच अतिशय कमी वेळात सेंट्रल विस्टा प्रकल्प पूर्णतास गेलाय. त्याचबरोबर संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे आज एक नवीन परंपरा सुरू होणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलंय. अमित शहा यांनी असंही सांगितलंय की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 एका तमिळ पुजाऱ्यांच्या हस्ते सेंगोल स्वीकारला होता. अर्थात जे दावे केले जात आहेत भाजपकडून, त्यांच्या म्हणण्यानुसार ब्रिटिशांना एक प्रश्न पडला की जेव्हा भारताला स्वातंत्र्य घोषित केलं त्यानंतर सत्तेचं हस्तांतरण कसं होणार, म्हणजे त्यात काहीतरी प्रतिकात्मक बाब असायला हवी, आणि तेव्हा राजगोपालाचारी यांच्या माहितीने चोळ साम्राज्यात सत्तेचं हस्तांतरण हे एका राजदंडाच्या माध्यमातून, ज्याला सेंगोल असं म्हणतात, त्या माध्यमातून होत होतं. त्यामुळे आपण सुद्धा या सेंगोलच्या माध्यमातून ही सत्ता जी आहे, राजसत्ता आहे, त्या सत्तेचा आटपाट जो आहे तो नेहरूंकडे सोपवणार असं प्रतिकात्मक ठरलं. आणि त्यानंतर म्युझियममध्ये हा सेंगोल ठेवण्यात आला असंही सांगितलं जातं. पण आता पुन्हा एकदा हा सेंगोल चर्चेत आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.